धन्यवाद सहयोग। आज या ठिकाणी ग्राम रक्षक दल सर्व सदस्यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे। खरंतर हा कार्यक्रम आपण 8 तारखेलाच नक्की केलेला होता, परंतु आपण 2 दिवस जनता कर्फ्यू पुढे वाढवल्यामुळे उद्या त्याची सांगता असायला पाहिजे होती, परंतु आपल्याला सर्वांनाच उद्याच्या दिवशी पूर्ण क्षमतेने कामगिरी आपली दाखवायची आहे। आपण ज्या ज्या पॉईंटवर होतो तो शेवटचा दिवस विसर्जनाचा दिवस आपल्याला आपल्या आपल्या जागी व्यवस्थित ठरवायचा आहे पूर्ण वेळ, त्यामुळे हा कार्यक्रम आपण आज घेतो आहोत। हा कुठला अधिकृत ग्रामपंचायतीने आयोजित केलेला कार्यक्रम नाही। माननीय ग्रामविकास अधिकारी साहेब तसेच सरपंच साहेब यांना ज्यावेळेस या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं तेव्हा ते म्हणले की आपण हा कार्यक्रम नंतर घेणार होतो। हा कार्यक्रम तुम्ही कसा आयोजित केला, तर हा कार्यक्रम गुलेवाडी गावातील युवा शक्ती संघटना आहे, या संघटनेने आयोजित केलेला आहे। त्याचे अध्यक्ष संजयजी पानसरे आहेत, उपाध्यक्ष पुंडलिक राऊत आणि सचिव नाना कमळे हे आहेत, यांनी ही संकल्पना मांडली आणि हा कार्यक्रम आज आपल्या समक्ष होत आहे। युवा शक्ती संघटना बऱ्याचशा मुलांना माहिती आहे, काहींना माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगतो आहे। ही संघटना तशी माननीय सीतारामांना रवी गिरी आणि वैशाली तेरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती, परंतु त्यावेळेस सुरू करण्याचा उद्देश होता की गुलेवाडी गावातील जे रहिवासी तरुण मुलं आहेत ते संगमनेर शहरामध्ये गेलं की शहरातले मुलं अतिशय टार्गेट असायचे, त्यांना ते त्रास द्यायचे, गुलेवाडी फाट्यापर्यंत त्यांची दहशत असायची। त्यामुळे सर्व मुलांनी ठरवलं की आपली एक संघटन असलं पाहिजे, त्यामुळे गुलेवाडी गावातील सर्व तळेमाळ्यातील गुलेवाडी गावठाणमधील सर्व मंडळ एकत्र येऊन युवा शक्ती संघटनेची स्थापना झाली होती। त्यावेळेस सर्वांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता, परंतु त्यानंतर संघटना म्हणले की त्यामध्ये थोडेसे समज गैरसमज होतच असतात, तसे यात पण होते, परंतु नंतरच्या काळामध्ये सगळ्यांना समजून गेलं की नाही, हे मुलं जे काम करतायत ज्यांचे मनापासून करतायत, जे मग आमच्या विचाराचे आहेत ते आमच्या सोबत आहेत, काही थोडेसे दूर गेले असतील ते ह्या जे कामकाज चालू आहे ते ऐकून पाहून वाचून आमच्या सोबत नक्की जोडले जातील। संजयजी पानसरे यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आपल्या समोर साजरा होत आहे। या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे, मागील 8 दिवसापासून आपण जनता कर्फ्यू गुलेवाडी गावामध्ये गेलो होता, त्या निमित्ताने ग्रामसेवक तसेच सरपंच साहेब तसेच अण्णा यांनी आपल्याला सर्वांना आवाहन केलं की आपण जर युवा शक्ती संघटना त्यावेळेस शहर डिस्ट्रिक्टच्या तिथे युवा शक्ती संघटनेने कामकाज चालू केलं अशाच पद्धतीने आपण सर सर्व ठिकाणी आणखी मुलं याच्यामध्ये एकत्र करून जर पुढील कामकाज आपल्याला जनता कर्फ्यू सक्सेस करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आपण तसं सर्व युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ग्रुपच्या माध्यमातून सर्व मुलांना आवाहन केलं की आपल्याला या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे लॉकडाऊन लावायचं आहे याच्यासाठी ज्यांना मनापासून काम करायचं आहे आपल्या कुटुंबियांची परवानगी घेऊन आपण ह्या कार्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे। भरपूर मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला। पहिली मीटिंग आम्ही ग्रामपंचायत ग्रेडचं मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी झाली, त्या ठिकाणी आपलं सर्वांनी मनोगत व्यक्त केले, काही सूचना दिल्या, त्या सूचना ग्रामपंचायतीने लक्षात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आणि 1 ते 8 तारखेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केलं। त्याला तितका प्रतिसाद भेटला। हा जर कोणी एकट्याने जर याचं आवाहन केलं असतं तर ते शक्य झालं नसतं, परंतु आपण गुलेवाडी गावातील विविध परिसरातील जसं वाढवायला विचार केला तर साई श्रद्धा चौकापासून एकता चौक असेल, बालाजी नगर, मालपाणी नगर, गुलेवाडी फाटा, गुलेवाडी गावठाण, राजापुरत राऊत मळा असेल, डेंटल कॉलेज परिसर असेल, माझे घर सोसायटी, गवलधारा कारखाना म्हणजे अमृत नगर परिसर असेल, बंगड्याचा मळा असेल, मसोबा नगर, गुलेवाडी मळा, पांढरीचा मळा, भेंडाळी मळा, खांजापूर चौकली, या चौकलीवरच्या मुलांनीही त्यांच्याकडं मुख्य चौकावरती जे आहे त्यांचं सगळ्यांचं त्यांच्याकडे लक्ष असायचं, परंतु खांजापूर चौकलीवरचे जे 3-4 युवक होते त्यांनी दिवसभर त्यांचा पॉईंट आहे सोडला नाही, दिवसभर माळ्यात आपलं काम करून तिथे येऊन ते थांबायचे। विशेष त्यांचं नामोल्लेख करण्याचं कारण असं आहे की ते काही वंचित राहील त्यांच्याकडं कोणी जात नव्हतं फिरकायला सुद्धा, परंतु त्यांनी अगदी त्यांचं काम चौक बजावलेलं आहे। त्यानंतर राऊत मळा आहे, बानुसकर चौकली आणि वॉर्ड नंबर 6 मधील पावबाकी परिसर येतो, या सर्व परिसरातील तरुणांनी अगदी एकजुटीने व्यवस्थितपणे काम पार पाडलेलं आहे।
त्यामुळे युवा शक्तीच्या संकल्पनेतून या सर्व तुम्ही मान्यवरच आहात. तुमचा सन्मान करणं गुलवडी गावचे रहिवासी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यासाठी आजचा हा दिवस आहे. त्यासाठी मुलांनी सुचवलं की आपण एक सन्मानपत्र आणि त्यांना टी शर्ट आपण भेट द्यायचं आहे. त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आज पार पडतो आहे. मी युवा शक्ती संघटनेतील सर्व सदस्यांचं या निमित्तानं आभार मानतो की त्यांनी उचित वेळ नक्की करून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आज या कार्यक्रमाला युवा शक्ती संघटनेच्या वतीनं राज्यश्री ताई वाघसावे असतील, पारखे सर असतील, बाळासाहेब रामचंद्र राऊत असतील, तसेच उलडी गावचे उपसरपंच चंद्रकांती पानसरे, उलडी गावचे सर्वांचे मार्गदर्शक सीतारामांना, नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सोपान तथे असतील, तसेच ग्रामविकास अधिकारी कुठे साहेब असतील, माजी उपसरपंच रामचंद्रजी राऊत, तसेच कोरोनामध्ये ज्यांनी आपली जी कोर कमिटी करण्यात आली होती, म्हणजे ती कोर कमिटी अगोदरच होती, आपण त्याच्यामध्ये नंतर ऍड झालो. हरिभाऊंनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तसेच वैशालीताई राऊत या सर्वांचं मार्गदर्शनाखाली आपण काम केलेलं आहे. हे मान्यवर तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तू राऊत समोर बसलेले आहे. हरिभाऊ आहे, राजूभाऊ आहे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम केलं. व्यवस्थितरित्या कामकाज पार पडलेलं आहे. उद्याचा दिवस बाकी आहे. हा काय आपला सांगता समारंभ नाही. उद्या आपल्याला पूर्ण क्षमतेने काम करायचं आहे. युवाशक्ती संघटनेच्या सर्व सदस्यांचं मी स्वागत आणि आभार मानतो. पुढील कार्यक्रम चंदूला वाटतं की मी माझी सेवा दिली, सेवा दिली
सतीश भेटायचं म्हणजे केलं पाहिजे मला सतीश जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हापासून तो सतीश असं म्हणत राहिला की तसे करणार भर द्या तसे करणार भर द्या. आणि कालचं जे आज आपले मुख्यमंत्री बोलत आहेत जे काल आमदार बाळासाहेब थोरात जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या बैठकीमध्ये बोलले ते आपण त्यांना दुपारी 12:30 वाजता सांगितलं ते सतीश म्हणून सांगितलं. काय सांगितलं की घुडलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लस घेण्यामध्ये येण्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळं कुठलाही माणूस त्या ठिकाणी येऊन लस घेऊ शकतो. दिल्लीतला बसलेला माणूस त्या ठिकाणी लसीकरणाची बुकिंग करू शकतो. आणि हे केंद्र सरकारने लसीकरणाच्या बुकिंगचं जे सेंट्रलायझेशन केलं केंद्रीकरण केलं ते विकेंद्रित करण्याची गरज आहे. ते अधिकार राज्यात देण्याची गरज आहे. ते अधिकार जिल्ह्याला देण्याची गरज आहे. आणि नेमकी आपण उदाहरण असं दिलं काल ते याद्या काढल्या आमदार साहेबांना पाठवल्या त्यांनी काल ठिकाणी त्या बैठकीमध्ये मांडलं. आणि काल संध्याकाळी तुम्ही पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लाभ पत्र लिहिलं एवढंच करणार की लसीकरणाचं ऍप जे आहे ते आम्हाला आमच्या राज्याचं करू द्या. तुमचं ऍप आम्हाला नको कारण ते सगळं देण्यासाठीच आहे. 25-30 सेकंदामध्ये लगेच बुकिंग होऊन जाते मग त्याला चोरटे मात्र शोधावं लागतात. तर त्यामुळं ज्याला ज्याला जे जे करणं शक्य आहे ते ते योगदान तुम्ही सगळेजण देता त्याचा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना गाव म्हणून तुमच्या सगळ्यांचा निश्चितपणे अभिमान वाटतो. गावाचं नाव मोठं होत असताना तुम्ही जे काही सामाजिक चांगले काम कराल ते आपण मोठं होणार आहे. गावामध्ये कोणी किती पत्रकार येता मोठं झालं त्याची हवेली मोठी झाली तर गाव मोठं होणार नाही. कोणती संस्था संघटना त्यांनी किती सामाजिक उपक्रम राबवले गाव मोठं होणार नाही. गावाचं गाव ज्याला म्हणतात ना गाव करीन ते गाव काय करेल ती म्हण काय उगीच नाही आहे. जुन्या काळापासून आणि मी म्हणे गाव करीन ते गाव काय करेल. सामुदायिक निर्णय प्रक्रिया लोकशाही मार्गाने निर्णय प्रक्रिया सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असं जर झालं तर आपल्याला असं म्हणता येईल तर दिल्ली मुंबई आमचं सरकार आमची एक घोषणा आहे. सर्वांच्या कार्यकर्त्यांची आमची एक घोषणा आहे. दिल्ली मुंबई कोणाचं सरकार आहे आमचं सरकार आहे. आपण निवडून केलेलं सरकार दिल्ली मुंबईचं आहे. दिल्ली मुंबई आमचं सरकार आमच्या गावात अमित सरकार. आमच्या गावात कोण सरकार आहे अमित आहे. ही भावना जर आपण ठेवली तर निश्चितपणे गावाचं गाव पण टिकून राहील आणि आपल्याला आपले निर्णय घेण्याचे अधिकार 100% राहतील. त्यामुळे आमच्या गावात अमित सरकार. आणि सरकार म्हटलं की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपल्याला उचलावी लागते. आणि सरकार म्हणजे काय पदाधिकारी नाही. मी जे नंबर सदस्य सोपानराव सरपंच आहे म्हणजे आम्ही सरकार असं अजिबात नाही. आम्ही सरकार म्हणल्यानंतर आपण सगळे सरकार त्याला खऱ्या अर्थाने म्हणतात लोकशाही प्रत्ये किंवा सगळ्यांना मिळून मिसळून एकत्रितपणे घेतले गेलेला निर्णय. तर गावामध्ये ही जर प्रक्रिया आपण बुलवली गावामध्ये कायमची चालू ठेवली तर भविष्यात सुद्धा कोणतंही संकट आलं तर त्याला सामोरं कसं जायचं याचा बुलवणीचा पॅटर्न ठरलेला नाही. गुलाडीचा पॅटर्न. त्यामुळे गुलाडी पॅटर्न हा जो शब्द झालेला आहे तो शब्द आपण निश्चितपणे त्यासाठी जाऊया. गाव म्हणून सातत्याने एकत्रितपणे येऊया. जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा तेव्हा आपण सगळे गावासाठी उभं राहूया असा जर निश्चय केला ज्याला ज्याच्यामध्ये जे जे कौशल्य आहे. मला काही चांगलं गाणं म्हणताना नाही सर्व चांगलं गाणं म्हणता येईल. कोणाला चांगलं संगणक चालवता येईल कोणाला चांगलं प्रत्येकाचं म्हणजे रवींद्र जे कौशल्य आहे महाराजांचं कौशल्य आहे प्रत्येकाकडे ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे ते जर थोडं थोडं जरी दिलं अनिलकडे जे कौशल्य ते जर थोडं दिलं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही स्वतःमध्ये वेगळं कौशल्य असतं की जे समाजासाठी आवश्यक असतं ते जर दिलं तर त्या ठिकाणी समाजाची जी काही जीवनशैली आहे ती जीवनशैली वाढली जाते. ती जीवनशैली सुखकर होते. ती समाजासाठी आनंददायी समाज त्या ठिकाणी निर्माण होतो. माझा रोज रात्री 11:00 नंतर जवळजवळ 5 मिनिटाचा काय झाला एक ग्रुप आपल्या जगामध्ये निर्माण झाला ज्याला वेगवेगळे नाव आहे. अमेरिकेमध्ये महाराष्ट्र मित्र मंडळ आहे. महाराष्ट्र मित्र मंडळ आपल्या भुलवडी गावातील अशोक फेरनर त्या ठिकाणी आहेत. कवांजे आपल्या कोकणीचे त्या ठिकाणी आहेत. गोरे आपल्या श्रीरामपूरचे त्याचे त्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आहेत. तिथं काय चाललं आपल्याला काय चाललं याच्यावर आपल्यापेक्षा जास्त बारकाईने ते लोक लक्ष ठेवून असतात आणि ते काही सूचना करत असतात. त्यामुळे जग कुठं आहे आणि आपण कुठं आहे याचा जर आपण विचार केला आणि जर गावाचं नियोजन केलं तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की भुलवडी गाव हे भविष्यामध्ये एक आदर्श गाव आणि चांगलं गाव म्हणून पुढे नक्कीच येईल. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुम्ही द्या अशी आग्रहाची विनंती करतो. फार बोलण्याची वेळ नाही परंतु जेव्हा जेव्हा शक्य त्यावेळेला आपण एकमेकांच्या संपर्कात राहून
आम्ही राष्ट्र सेवा दलामध्ये एक गाणं कायम म्हणायचं आणि त्या गाण्याचे मला कायम असे हे चालतात. खर तर ते सामुदायिक म्हणण्याचं गाणं आहे, परंतु तेवढी सवय आणि तुमच्याकडून म्हणून घेण्यासारखी जर आताची माझी काही परिस्थिती येतो, त्यातले दोन जसे हिंदीतले शेर असतात तशा प्रकारचे गाण्याचे दोन कवे जे आहेत ते मला जसे म्हणता येईल तसे मी तुम्हाला एक म्हणून दाखवतो. ते संयुक्तिक आहे. ते गाणं असं आहे, युग की जनता के खिलाफ एक इनकलाब है, ते मी म्हणून दाखवतो. युग की जनता के खिलाफ एक इनकलाब है, हिंद के जवानों का एक सुनहरा ख्वाब है. हिंद के जवान मुझे आपन सर. युग की जनता के खिलाफ एक इनकलाब है, हिंद के जवानों का एक सुनहरा ख्वाब है. भारतीय संस्कृति क्रांति, मानवीय संस्कृति क्रांति, भारतीय संस्कृति क्रांति, मानवीय संस्कृति क्रांति. व्योम में हमारी पहुंच पर रही है आज पर. व्योम म्हणजे आकाश. आकाशामध्ये आमचं भरलेलं फार वाढलेलं आहे. व्योम में हमारी पहुंच पर रही है आज पर. दूर हो रहा है घर पड़ोस का. काय म्हणताय की आकाशामध्ये आमच्या उंच भरला फार वाढलेलं आहे. व्योम में हमारी पहुंच पर रही है आज पर. दूर हो रहा है घर पड़ोस का. आपल्या शेजारचं ते घर मात्र आपल्यापासून दूर होत चाललेलं आहे. व्योम में हमारी पहुंच पर रही है आज पर. दूर हो रहा है घर पड़ोस का. आदमी को आदमी के गरीब लायनी. माणसाला माणसाचं जवळ आहे. कोण आणणार आहे? आदमी को आदमी के गरीब लायनी. भारतीय संस्कृती क्रांती. ग्रामपंचायत गुलेवाडी व युवा शक्ती संघटना गुलेवाडी या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा दल मागील 8 दिवसापासून गुलेवाडी गावामध्ये कार्यरत होतं. त्याचा परिपाक म्हणून आज आपण सर्व सदस्यांना सन्मान सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मागील 8 दिवसांचा बघता गुलेवाडी गावामध्ये 150-200 पेशंट दररोज या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह निघत होते. आपल्या सर्वांना माहिती आहेच, संगमनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस 300-400 पेशंट असायचे त्याचा निम्मा वाटा हा गुलेवाडीचा असायचा. त्यावेळेस युवा शक्ती संघटनेच्या मुलांनी असं ठरवलं की आपण गुलेवाडीसाठी काय करू शकतो. मग सरपंचाची चर्चा झाली आणि त्यांच्या चर्चेसोबत असं कळलं की आपली यंत्रणा थोडीशी कमी पडते, मुलांनी जर सहकार्य केलं तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच बदल घडू. अशी त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचं ठरवलं. ग्राम सुरक्षा दल स्थापन करून त्याच्यामध्ये काही महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये त्याविषयी काय काय काम करायचं, तर सुरुवातीलाच गुलेवाडी गावामध्ये स्वॅब टेस्टिंगचं म्हणजेच RT-PCR या कोरोना चाचणीचे ठिकाण होतं. त्या ठिकाणी जाऊन त्या पेशंटची आधी तालुक्यातून पेशंट त्या ठिकाणी चाचणीसाठी येत होते. त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली. ग्रामपंचायतला विश्वास बसला की युवा शक्ती संघटना नक्कीच यामध्ये चांगलं काम करू शकते. मग त्या माध्यमातून पुढील कामाची रणनीती ठरली आणि गुलेवाडी गावामध्ये 1 ते 8 तारखेपर्यंतचा जनता कर्फ्यू नक्की झाला. मग त्या जनता कर्फ्यूमध्ये काय काम करायचं, तर काही अवैध धंदे असतील, किराणा दुकान असतील, काही भाजी व्यावसायिक असतील, तर त्यांना बंद ठेवायचं आहे. लोक जनताही घरातून बाहेर नाही निघाली पाहिजे या पद्धतीचे सगळं कामाचे आखणी झाली. आणि मग गुलेवाडी गावामध्ये चौकाचौकामध्ये मुलांनी आपले चौकी केली आणि त्या चौकीमध्ये अगदी दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मुलं थांबले, घरातून कुणीही बाहेर निघणार नाही याची काळजी घेतली. तसेच त्यानंतर गुलेवाडी गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणीही तालुक्यातून लोक येतात लसीकरणासाठी, परंतु लसीकरण केंद्रावर अगदी त्यांच्या नियोजनाचा बोजभारा उडालेला होता. मग त्या ठिकाणीही त्यांनी आमची टीम मागवली. आम्ही त्यांना मागील 5-7 दिवसापासून मदत करतो आहे. त्यामध्ये सेकंड डोस ज्यांचा आहे ते तिथं येऊन अगदी ज्येष्ठ माणसं असायचे, ते तिथं येऊन आल्यानंतर त्यांनाही लस कधी मिळणार, आज आहे की नाही काही लक्षात येत नव्हतं. आम्ही आमच्या नियोजनामध्ये ते केलं. त्यांच्याकडून त्यांची एक चिठ्ठी टाकून घेतली आणि त्यांना ज्या दिवशी लस आहे त्यांची त्याच्या आदल्या दिवशी फोन करून सांगितलं की तुमची उद्या लस तुम्हाला मिळणार आहे. एवढं छान नियोजन झालं. त्याच्यानंतर पहिला डोस आला, त्याही मुलांचं व्यवस्थित नियोजन केलं. अशा पद्धतीने युवशक्ती संघटना व ग्रामपंचायत गुलेवाडीच्या माध्यमातून जे ग्रामरक्षक दल स्थापन झालं त्याचं व्यवस्थित नियोजन झालं. आणि अगदी याची नोंद संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय बाळासाहेब थोरात
यांनीही याचं अगदी कौतुक केलं आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये हा सर्व पॅटर्न आपल्याला गुलेवाडी पॅटर्न हा आपल्याला राबवायचा आहे आणि त्यांनीही ते मान्य केलं. गुलेवाडी गावचे जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि हा पॅटर्न कसा राबवला गेला काय त्यांची चर्चा झाली आणि संपूर्ण जिल्हाभर गावोगावामध्ये हा गुलेवाडी पॅटर्न कसा सक्सेस झालेला आहे याची माहिती देऊन ग्रामरक्षक दल स्थापना करण्याचं ठरलं आहे. आणि मग एवढं राज्यभर त्याचं नाव झालेलं आहे तर आपल्या मुलांनी एवढं चांगलं काम केलं आहे तर त्यांनाही कुठंतरी सन्मान भेटला पाहिजे. मुलांनी उन्हातानामध्ये काम केलं त्यानिमित्तानं आज या ठिकाणी पाहुणचार लॉज येथे सर्व ग्रामरक्षक दलाचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला. अगदी शासकीय नियमाप्रमाणे व्यवस्थित दोन खुर्च्यांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवून जे 100 युवक होते त्यांना सन्मानपत्र आणि टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीनं गुलेवाडी गावातील सर्व तरुणांनी कायमच गुलेवाडी गावावर आजूबाजू परिसरावर काही संकट आलं तर सर्वांनी एकत्र येऊन अशा पद्धतीनं काम करावं असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद.